आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मंगावती येथील शाळेकडे पालक आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, पोरं झाली असुरक्षित. बेळगाव जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनानं सीमा भागातील मंगावती गावाकडे दुर्लक्ष केलं आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी ज्या प्रकारे राज्य आणि केंद्र सरकारचे प्रयत्न असायला हवेत ते सध्या तरी होताना दिसत नाहीत, त्यामुळे जनतेत नाराजी आहे. मंगावती येथील विद्यामंदिर शाळेच्या मध्य चौकात पावसाळ्यात माती चिखल बनते, विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करणं अवघड होतं. अनेक वेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष केलं जातं, विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे याची कबुली मुख्याध्यापक गजेंद्र म्हैसाळे यांनी दिली आहे. वास्तविकरित्या या विभागातील आमदार आणि जिल्हा पंचायत सदस्य यांनी तात्काळ लक्ष घालणं आवश्यक आहे. महानकारी न्यूजसाठी मंगावतीहून मोहन जमादार. सरकारी हिरिय प्राथमिक शाले मंगावती शहरशी सिरगुप्पे वलय कागवाड ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದರಿಂದ ಏಳನೇ ತರಗತಿವರೆಗೆ ಶಾಲೆ ವರ್ಗಗಳು ಇರುವೆ ಮತ್ತು ಒಂದರಿಂದ ಪಠಸಂಖ್ಯೆ 104 ಇದೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕ ಹಾಗೂ ಬಟ್ಟೆ ಸಮವಸ್ತ್ರ ವಿತರಣೆ ಆಗುತ್ತಿದೆ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ಯೋಜನೆಯಾದಂಥ ಬಿಸಿ ಊಟ ಮತ್ತು ಕ್ಷೀರಭಾಗ್ಯ ಯೋಜನೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇದೆ. ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಅತಿಥಿ ಶಿಕ್ಷಕರು ಹಿಡಿದು 5 ಜನ ಶಿಕ್ಷಕರು ಇರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಆಗಿ 3 ಜನ ಶಿಕ್ಷಕರು ಇವೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಗಡಿ ಭಾಗದ ಭಾಗವಾಗಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವೊಂದು ಕಂಪೌಂಡ್ ಗೋಡೆ ಆಗಲಿ ಹಾಗೂ ಈಗ ಶಾಲಾ ಮೈದಾನವಾಗಲಿ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಅದನ್ನು ಎತ್ತರ ಕಂಪೌಂಡ್ ಗೋಡೆ ಮಾಡಲು